everyone and welcome to Veg Authentic. आज मी माझ्या एका फ्रेंडकडे आली आहे विनील छेडा. त्या आपल्याला मुखवासची रेसिपी दाखवणार आहेत, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. काय काय घेतलं आपण मुखवासाठी? हे आपण सगळे 50 ग्राम्स घेतले आहेत मी सगळे इन्ग्रेडियंट्स. हे सनफ्लावर सीड्स आहेत, सनफ्लावर सीड्स. हे पम्पकिन सीड्स आहेत, पम्पकिन सीड्स. हे मेलन सीड्स आहेत, मेलन सीड्स. कलिंगडाच्या बिया म्हणजे जे बाहेर आपल्याला मिळतात. त्यानंतर हे काय आहे? चिया सीड्स आहेत, चिया सीड्स आहेत. हे काळे तिल आहे, हे पांढरे तिल आहे, हे जवस आहे, त्याला अलसी पण म्हणतात. अच्छा, हे तिन्ही सीड्स मी एकत्र मोठे आहेत ते म्हणून सोक करून ठेवले आहे. ब्लॅक सॉल्ट, लेमन ज्यूस 4-5 टीस्पून अँड हळद. अच्छा, हे रात्रभर भिजवले तरी चालतात? होय, 5-6 तास पण चालतात आणि रात्रभर पण चालतात. ओके, जवस, काळे तीळ, पांढरे तीळ हे पण तुम्ही भिजवले? हे पण भिजवले आहेत. हे माझ्या रोस्टेड चिया सीड्स आहेत. चिया सीड्स जर रोस्टेड असले तर ते भिजवले नाहीत तरी चालतात. आणि हे तिन्ही सीड्स त्यांनी भिजवले आहेत मगाशी सांगितलं तसं, लिंबू, ब्लॅक सॉल्ट आणि हळदीमध्ये. हे भिजवल्यानंतर असे दिसतात. आता आपण काय करायचं पिनल? आपल्याला ह्याला रोस्ट करायचं आहे 5-6 मिनिट्स. ओके, आता हे जे भिजवलेले सीड्स आहेत ते आपण काय करायचे? ह्याला आपण रोस्ट करायचे आहेत तुपामध्ये. तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे 2-3 चमचे तुपामध्ये. ते रोस्ट करून घ्यायचे वेगवेगळेच रोस्ट करायचे. पॅन गरम झालं, आता यामध्ये आपल्याला मोठे सीड्स आधी घालायचे. हो, आणि हे सीड्स नंतर घालायचे. होय, बारीक नंतर घालायचे. हे भाजून घ्यायचे. हो, तूप याच्या वर घालायचं नंतर भाजताना. हो, त्याने छान शाइनिंग येते त्याला आणि टेस्ट पण छान येतो. 5-6 मिनिट्स आपण त्याला भाजायचं. यामध्ये साधारण 2 चमचे तूप आम्ही घातलं, यामुळे क्रिस्पी होतात हे सीड्स. एक 5-6 मिनटं भाजून घ्यायचे. साधारण 5-6 मिनटं झाले, थोडा गुलाबी कलर आला आहे त्याला थोडं खाऊन बघायचं. कुरकुरीतपणा आला की मग बंद करायचं, तोपर्यंत भाजत राहायचं. आणि बारीक आचेवर भाजायचं, मोठी आज ठेवायची नाही. आता बाउलमध्ये काढून घेतो आम्ही. तर याच कढईमध्ये आपल्याला जे बारीक तीळ वगैरे आपण घेतलेले आहेत मगाशी ते आपण यामध्ये भाजायचे. जवस तीळ, काळे तीळ, पांढरे तीळ आणि काय होतं, चिया सीड्स. हे एकदम बारीक ठेवून भाजायचे. बारीक असल्यामुळे लागायची शक्यता असते. मिक्स करायचं आणि वेगवेगळेच भाजून घ्यायचे. मोठ्या सीड्स पेक्षा हे लगेच भाजले जातात कारण हे बारीक आहे. मेल्ट होईल तसं त्याला एक छान शायनिंग येते. झालंय का? बंद करायचं नाही, त्याला आवाज येईल चटचट. थोडं चटचट आवाज आला की आपण ते बंद करायचे, टेस्ट करायचं. हे झालेलं आहे. आता हे मिक्स करायचं का वेगळं ठेवायचं? मिक्स करायचं. अच्छा, ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. लास्टला चिया सीड्स ॲड करायचे जे आपण मगाशी याच्यामध्ये मिक्स केले नव्हते. हे सगळ्यात शेवटी मिक्स करायचे. ते भाजलेलेच असतात, रोस्टेड असतात, त्यामुळे ते लास्टला ॲड केले. आणि हे गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून घ्यायचं. तयार आहे आपला 7 सीड्सचा हेल्दी, टेस्टी अँड क्रंची मुखवास. थँक्यू सो मच पिनल, एवढा हेल्दी आणि टेस्टी मुखवास दाखवल्याबद्दल. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.